प्रैक्टिस सेट 2.6 एंड क्वेश्चन नंबर 9. लिसन द क्वेश्चन फर्स्ट. ओके, इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नेचुरल नंबर, इफ 460 इज डिवाइडेड बाय नेचुरल नंबर, क्वोशेंट इज 6 मोर देन 5 टाइम द डिवाइजर and remainder is 1. Find the quotient and divisor. मरा क्या बताए क्या? जर 460 ला नैसर्गिक संख्येने भागलं तर भागाकार है का भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे आणि बाकी 1 आहे तर तुम्हाला भाजक आणि भागाकार काढायला सांगितलं. जरा व्यवस्थित लक्ष द्या, क्वेश्चन समजून घ्या. बघ तुम्हाला काय सांगितलंय, दॅनच्या पुढे आलेला आहे डिवायझर, म्हणून डिवायझरला लेटर कन्सिडर केलं. लेट डिवायझर बी एक्स, मराठी म्हणतात भाजक एक्स मानू. मराठी काय म्हणतात, भाजक ज्याने भागायचं असतं ना त्याला भाजक म्हणतात, डिवाइजर एक्स मानायचं. पुढे क्वेश्चन, ज्याला मराठी मध्ये आपण म्हणतो भागाकार. क्वेश्चन किती सांगितलंय बघा, लक्ष राहायचं वाक्य काय आहे बघा. क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम द डिवाइजर. बघा 6 मोर म्हणून प्लस 6 आले आणि 5 टाइम डिवाइजर म्हणजे आपलं काय सांगितलंय बघा. त्यावर मी तुम्हाला कळण्याने आणतो, क्वेश्चन कसं फाइंड करायला सांगितलंय तुम्हाला ऐका. 5 इंटू डिवाइजर प्लस 6 म्हणजे असं सांगितलंय भागाकार कुणाची 5 पट, 5 गुणिले भाजक अधिक 6 असं सांगितलं. क्वेश्चन इज 6 मोर म्हणून 6 प्लस करायचे दॅन 5 टाइम द डिवाइजर, म्हणून अशा प्रकारे 5 टाइम द डिवाइजर म्हणून बघा 5 इंटू डिवाइजरला आपण अक्षर एक्स घेतलंय का प्लस 6 म्हणून काय आलं ते 5x + 6. कळलं काय कुठं आलं हे, म्हणून इथे आलं डिवाइजर इज सॉरी क्वेश्चन इज इक्वल टू 5x + 6 भागाकार बरोबर 5x + 6. कळतंय काय कुठून आलंय, डिवाइजर एक्स होता, क्वेश्चन किती होता बघा काय सांगितलं, सेंटेन्स काय होतो बस 6 मोर म्हणून 6 प्लस केले पण कुणामध्ये, 5 टाइम द डिवाइजर, डिवाइजर एक्स होता त्याची 5 टाइम म्हणून 5x आणि त्याचा 6 प्लस करायचं म्हणून भागाकार आला 5x + 6. रिमेंडर म्हणजे बाकी, त्यांनी सांगितलंय क्वेश्चन मध्ये 1 आहे आणि डिव्हिडेंड ज्याला मराठीत आपण भाज्य म्हणतो, ज्याला डिवाइड करायचं आहे त्याला म्हणतात डिव्हिडंड, तो किती आहे 460 आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर डिवायझर आणि क्वेश्चन फाइंड करायचं म्हणजे आपण बघा असंच थोडक्यात हे आहे ते 460 ला आपण कोणी डिवाइड करतो, एक्स ने डिवाइड करतोय, मग डिवायझर बघा क्वेश्चन किती मिळतोय 5x + 6 आणि शेवटी रिमाइंडर किती राहायला पाहिजे 1 राहायला पाहिजे, याला म्हणतात डिव्हिडंड. समजा आपण असं एक एक्झाम्पल आणलं, 50 ला आपण समजा 9 ने मल्टिप्लाय केला, बरोबर आहे, 9 किंवा आपण समजा 8 ने मल्टिप्लाय केला, 8 × 6 = 48 रिमाइंडर. पुन्हा कोणाला काय काय म्हणताय का, याला म्हणतात डिव्हिडंड, याला म्हणतात डिव्हायजर, याला म्हणतात क्वोशंट आणि याला म्हणतात रिमाइंडर. बघा परत एकदा, हा आहे डिव्हिडेंड, हा डिव्हायजर, याला म्हणतात जे आन्सर येतो ना हे, याला म्हणतात क्वोशंट आणि याला म्हणतात रिमाइंडर. मराठीत बघा भाज्य, भाजक, भागाकार आणि शेवटी राहते त्याला म्हणतात बाकी. कळतं एवढं तरी, यापर्यंत बेसिक स्टडी आहे. एकच फॉर्म्युला माहिती आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इन टू क्वेश्चन प्लस रिमाइंडर,
भाज्य बरोबर भाज गुणिले भागाकार अधिक बाकी। डिविडेंड होता 460, डिवाइजर म्हणजे भाजक होता x, क्वेश्चन किती होता बघा 5x + 6+1 हे आहे दिसतं। x ने याला आणि याला मल्टिप्लाय करा, x ने 5x ला मल्टिप्लाय केलं 5x, x ने 6 ला मल्टिप्लाय केलं 6x + 1। आता एक काम करू, हे प्लस 460 आहे ना, हे इज इक्वल टू च्या पलीकडे घेतो, 5x² + 6x + 1 हे प्लस तिकडे गेल्यावर मायनस झाले आणि इज इक्वल टू च्या पलीकडे काही नाही म्हणून 0 घ्यायचं। या दोघांची सबट्रॅक्शन होईल, 460 मधून 1 मायनस केला तर 459 आला। इक्वेशन काय तयार झालं, 5x² + 6x - 459 बघा, याला साईन प्लस आहे, याला साईन मायनस आहे, ती सबट्रॅक्शन एवढी इज इक्वल टू 0। दिस वन इज द क्वाड्रेटिक इक्वेशन। आता आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं, एक लक्षात घ्या इथे येणारे नंबर मोठे आहेत बघा, त्यामुळे याचे फॅक्टर्स कसे फाइंड करायचे हे मात्र व्यवस्थित समजून घ्या। याचे फॅक्टर पहिली गोष्ट बघा, इथे 5 आहे, इथे 459 आहे, 5 आणि 459 चा मल्टिप्लाय केला, या दोघांचा मल्टिप्लाय केला 2295 आला, कळते का, 5 आणि यांचा मल्टिप्लाय केला किती आलं -2295। आता जरा व्यवस्थित आहे, मला सांगा थर्ड टर्म कसं आहे, निगेटिव्ह आहे की नाही, मायनस आहे ना, मग सबट्रॅक्शन केल्यावर 6 यायला पाहिजे, सबट्रॅक्शनच वजा बाकी 6 यायला पाहिजे। आता मला सांगा 2295 हे कुणा कुणाच्या टेबल मध्ये, आपल्याला थोडंच माहिती आहे एवढा मोठा नंबर कुणा कुणाच्या टेबल मध्ये आहे हे आपल्याला माहितीच नाहीये। म्हणजे फॅक्टर्स फाइंड कसे करायचे, जसे आपण 100 पर्यंत असेल आपल्या लक्षात येतं कुणाच्या टेबल मध्ये आहे, इथे मात्र हे टेबल मध्ये आपल्याला कळणार नाही। यासाठी एक सोपी मेथड जी तुम्हाला 9th स्टँडर्डला पण शिकवली गेली आहे, काय करायचं असतं ऐका, इथे दाखवतो मी कशा प्रकारे फॅक्टर्स फाइंड करायचे। 2295 याचे पहिल्यांदा प्राइम फॅक्टर्स फाइंड करायचे, काय फाइंड करायचे, प्राइम फॅक्टर्स पहिल्यांदा फाइंड आउट करायचे। कुठलाही नंबर असेल ना त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करता येतात, कसे केले बघा, युनिट प्लेसला 5 आहे की नाही म्हणून याला 5 ने डिवाइड करा, याला जर 5 ने डिवाइड केलं तर किती आलं 459 आलं, बघा व्यवस्थित लक्ष द्या, 5 ने याला डिवाइड करा, पेजवर डिवाइड करून बघा किती आलं 459 आलं। आता याला बघा, आता कुणी याला 5 ने डिवाइड होत नाही, युनिट प्लेसला 9 आहे, मग याला 3 ने डिवाइड होतो का नाही कसं ठरवायचं, यांची ऍडिशन करा, सम ऑफ द डिजिट्स सर्वांची बेरीज करा, 4 आणि 5 9 आणि 9 18 येतं का, 4, 5 आणि 9 यांची ऍडिशन केली तर 18 येतं, 18 3 च्या टेबल मध्ये आहेत का, म्हणून याला 3 ने डिवाइड होत, कळलं का, ही 3 ची बाण टेस्ट आहे, कसं करता या तिघांची पण ऍडिशन करायची, जर ऍडिशन केल्यानंतर त्याला जर 3 ने डिवाइड होत असेल तर पूर्ण नंबरला 3 ने डिवाइड होत, म्हणून याला 3 ने डिवाइड केलं तर किती आलं 153 आलं, 153 पण बघा 5 आणि 1 6 6 आणि 3 9 येत का, मग याला पण परत 3 ने डिवाइड झालं, 3 ने डिवाइड झालं किती आलं 51 आलं बघा, 51 बघा 5 आणि 1 ची ऍडिशन करा 6 येते का, याला पण परत 3 ने डिवाइड करा, डिवाइड फक्त रफ पेजवर करा, 3 ने याला डिवाइड केलं तर 17 आलं आणि 17 1 17। सांगा प्राइम फॅक्टर्स कुठल्या कुठल्या आहे बघा, 5 3 3 3 आणि 17। आता तुम्हाला काय करायचं माहितीये का, यांचे दोन ग्रुप तयार करायचे, असे ग्रुप तयार करायचे, सबट्रॅक्शन तुम्हाला किती पाहिजे 6 पाहिजे, मग याच्यामध्ये आपला फ्रिक्वेन्सी सॉरी आपला हा जो सिक्वेन्स आहे ना हा चेंज करावं बघा, इथे मी डायरेक्टली मिळाले बघा 5 3 आणि 3 यांचा मल्टिप्लाय केला, 5 3 15 आणि 15 3 45 येतो, आणि 17 आणि 3 मल्टिप्लाय केला तर 51 येतो, आणि तुम्ही चेक करा 45 आणि 51 ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली तर 6 येतं बघा। जर समजा असं येत नसेल तर आपण काय करायचं, यांची सिक्वेन्स चेंज करून घ्यायचं, समजा या दोघांचा मल्टिप्लाय करून चेक करायचा, या बाकीच्यांचा मल्टिप्लाय करायचा, पण अशी एक तरी पेअर मिळणारच,
की ज्याचे फॅक्टर जे आपल्या पाहिजे ते नक्कीच मिळणार. फक्त लक्षात घ्या, ह्याचे प्राईम फॅक्टर्स व्यवस्थित पाडा. प्राईम फॅक्टर जे पाडलेत ना त्याचा आता कसं आहे बघा, या तिघांचा मल्टीप्लाय 45 आला, या दोघांचा मल्टीप्लाय 51 आला. 51 आणि 45 ची सबट्रॅक्शन 6 आली. जर समजा क्रमाने नाही आलं असतं मग आपण काय करायला पाहिजे, सिक्वेन्स क्रम बदलून बघायचा, तर आपल्याला कोणताही नंबर असेल तरी फॅक्टर्स फाइंड आउट करता येतात. ओके, मग फॅक्टर्स कोणते आले मला सांगा, 45 आणि 51. मिडल नंबरचं साईन आहे ते मोठ्या नंबर नाही मला, 51 ला प्लस येणार याला 45, याचे फॅक्टर्स पाडले बघा, -45x प्लस 51x. हा या दोघांमध्ये कॉमन काढा, कॉमन काढताना व्यवस्थित बघा, इथे 5 आहे इथे 45 आहे, दोघांना पण 5 ने डिवाइड होईल, 5x कॉमन निघाला, इथे फक्त x राहणार. 5 ने 45 ला डिवाइड करा, 5 9 45, इथे लक्षात घ्या 51 कॉमन निघणार. आणि एक लक्षात घ्या, हाच ब्रॅकेट इथे येतो इज इक्वल टू काय सांगा 0 बघा, हाच ब्रॅकेट इथे येतो, तुम्ही डिवाइड करायची पण गरज नाही, हाच ब्रॅकेट इथे येतो लिहू शकतो. रफ पेज वर करून बघितलं, 51 याला डिवाइड केलं तरी पण किती येणार, नाही ना चालत. डबल ब्रॅकेट आला एक्स मायनस 9 आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोणा 5x + 51 = 0, याची व्हॅल्यू 0 की याची व्हॅल्यू 0, x = 9, 5x = -51, प्लस तिकडे गेले बघा, x = -51/5, बट x = -51/5 का नाही रे, कारण तुम्हाला काय सांगितलं होतं, डिवायझर जो आहे तो नॅचरल नंबर आहे, डिवायझर हा जो आहे तो नॅचरल नंबर आहे, पण हा कसा आला मायनस मध्ये आलाय, म्हणजे नॅचरल नंबर नाही आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू पॉसिबल नाही, देअरफॉर x = 9 आलं बघा, एक्सची व्हॅल्यू किती आली 9. मग आता बघा, डिवायझर म्हणजे एक्स होतं का, देअरफॉर डिवायझर याला मराठीत म्हटलं भाजक बरोबर 9, आणि क्वेश्चन भागाकार किती होता बघा, 5x + 6, 5 x ची व्हॅल्यू होती 9 + 6, 9 × 5 = 45 + 6, या दोघांची ऍडिशन करा 51 येईल बघा, म्हणून डिवायझर 9 आणि क्वेश्चन त्याला 51. एक लक्षात घ्या, खूप अवघड नाही आहे, फक्त इथे फॅक्टर्स थोडेसे मोठे आहेत, प्रॅक्टिस केलं नक्कीच जाणार. ओके okay?